असं म्हटलं जातं वी आर वॉट वी ईट म्हणजेच आपण जे खातो त्या पद्धतीचेच गुणधर्म आपल्या शरीरात असतात सगळ्या पालकांना आपली मुलं सुदृढ हवी असतात आपण जेव्हा एखादं छोटंसं रोपटं लावतो त्याची काळजी घेतो त्याला खत पाणी वगैरे देतो तेव्हा त्याला छान फुलं आणि फळं येतात तसंच मुलांच्या बाबतीत पण आहे जेव्हा त्यांचा आहार उत्तम असतो त्यांची वाढ पण चांगली होते तर उत्तम आहार म्हणजे काय आणि मुलांच्या वाढीसाठी कोणता सात्विक आहार देणं गरजेचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुलांच्या रोजच्या आहारामध्ये फळांचा समावेश असला पाहिजे वाढत्या मुलांसाठी केळी अत्यंत गुणकारी आहेत केळीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असते हे घटक वाढत्या वयामध्ये शरीरासाठी खूप फायदेशीर असतात मुलांच्या रोजच्या आहारात प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स ओमेगा फॅटी ॲसिड्स विटॅमिन्स मिनरल्स यांची गरज असते म्हणूनच आहारामध्ये दूध कडधान्ये फळे भाज्या अंडी याचा समावेश करावा आहार योग्य नसला तर ॲनिमिया होतो आणि बौद्धिक वाढ मंदावते विशेषतः मुलांची पहिली सहा वर्ष आईवडिलांनी त्यांच्या आहाराकडे नीट लक्ष दिलं तर मुलांची चांगली वाढ होते मुलांना संतुलित आहार म्हणजे कोणता तर क जीवनसत्व समृद्ध पदार्थ म्हणजे सिट्रस फ्रूट्स ई जीवनसत्व समृद्ध पदार्थ म्हणजे सुकामेवा धान्य कडधान्ये जीवनसत्व समृद्ध पदार्थ म्हणजेच गाजर रताळे ब जीवनसत्व समृद्ध पदार्थ म्हणजेच दूध दुधाचे पदार्थ मशरूम वाटाणे फळे झिंक असलेले पदार्थ जसे पालक बीन्स कडधान्ये फॅट नसलेले मांसाहारी पदार्थ या पदार्थांचा समावेश मुलांच्या नियमित आहारामध्ये करावा वारंवार बाहेरच्या चमचमीत पदार्थांची सवय मुलांना लावू नये मुलांना फास्ट फूड जंक फूड तेलकट पदार्थ गोड साखरेचे पदार्थ चरबीचे पदार्थ बेकरी प्रोडक्ट्स जास्त प्रमाणात खायला देऊ नयेत तळलेले पदार्थ आणि जंक फूडच्या सेवनाने शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत व्हायला लागते आणि प्रकृती बिघडते त्यामुळे मुलांना बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खायला देऊ नका घरच्या घरीच पौष्टिक आहारात चमचमीत खायला देण्याचा प्रयत्न करा आठवड्यातून एकदा बाहेरचे पदार्थ तुम्ही त्यांना खायला देऊ शकता परीक्षेच्या काळात बौद्धिक विकासासाठी सकस आहार घेणे खूप गरजेचे असते परीक्षेच्या दरम्यान सतत वाचन सतत अभ्यास करण्यानं मेंदू थकून जातो योग्य व सकस आहार घेतल्याने शारीरिक व बौद्धिक झीज भरून निघते ताण कमी होतो शरीराला ऊर्जा मिळते व मेंदूच्या पेशींना मुबलक पोषकद्रव्य मिळाल्यानं स्मरणशक्ती वाढते आपल्या संस्कृतीमध्ये कुठल्याही शुभकामाची सुरुवात करताना परीक्षेला जाताना दही साखर देण्याची परंपरा आहे दही साखरेच्या सेवनामुळे शरीराला थंडावा मिळतो तसेच सतत ऊर्जा मिळते त्यामुळे परीक्षेला जाण्यापूर्वी दही साखर अवश्य खावी दही साखर अधिक स्वादिष्ट करायचे असल्यास त्यात आवडीचा सुका मेवा अथवा फळं टाकून खावं त्यामुळे शरीराला आवश्यक मिनरल्स व विटॅमिन्स मिळतात परीक्षेदरम्यान मुलांना शक्यतो घरी बनवलेलेच पदार्थ द्यावेत त्यामुळे अपचन व पोटांचे विकार होण्याचे प्रमाण कमी होते आहाराबरोबरच पुरेशी झोप घेणे व भरपूर पाणी पिणे खूप आवश्यक आहे पुरेसे पाणी न प्यायल्यास डिहायड्रेशनचा धोका संभवू शकतो त्यामुळे मुलांना लहान वयापासूनच भरपूर पण योग्य प्रमाणात पाणी पिणे शिकवणे गरजेचे आहे बस इतकी काळजी घेतली तर मुलांना योग्य प्रमाणात प्रोटीन व्हिटॅमिन्स मिनरल्स या गोष्टी मिळतीलच त्याशिवाय त्यांचे आरोग्यही चांगले राहील हा व्हिडिओ तुमच्या आणखी मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोचवा किंवा आणखी पालकांपर्यंत नक्की पोचवा जेणेकरून बाकीच्या मुलांनासुद्धा याचा उपयोग होईल Thank you so much for watching.